नमस्कार श्रोते हो मराठी कथा वाचन या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण रुक्मिणीचे रहस्य या कादंबरीचे भाग एक पाहणार आहोत याचे लेखक आहेत बाबा कदम चला तर ऐकूया रुक्मिणीचे रहस्य लेखक बाबा कदम बाबा कदमांची झणझणीत गुन्हेगारी कहाणी रुक्मिणीची रहस्ये रुक्मिणीची रहस्य बाबा कदम म्हणजे मराठी गुन्हेगारी साहित्याचा बादशाह त्यांच्या कथांमध्ये रोमांस रहस्य आणि तिखट सामाजिक भाष्य असते अशाच एका झणझणीत कथेबद्दल आज आपण जाणून घेऊया रुक्मिणीची रहस्य ही कथा मुंबईच्या गजबजलेल्या चाळीत घडते इथेच राहते रुक्मिणी एक सुंदर आकर्षक पण गरीब विधवा तिच्या पतीच्या अचानक झालेल्या मृत्यूने तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे पण या मृत्यूमागे काहीतरी गडबड असल्याची शंका सगळ्यांनाच येते पोलिसांनाही या प्रकरणाचा तपास करायचा आहे पण रुक्मिणी त्यांना काहीच सांगत नाही ती काय लपवत आहे तिच्या पतीच्या मृत्यूचं खरं कारण काय आहे या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस तपास करत असतात तेव्हा त्यांना रुक्मिणीच्या आयुष्यातील काही धक्कादायक सत्ते समजतात रुक्मिणी अनेक रहस्ये लपवून आहे तिच्या गरिबीमागे एक मोठं कारण आहे तिचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झालं होतं तिचा नवराय क्रूर आणि लालची माणूस होता त्याला फक्त रुक्मिणीच्या पैशातच स्वारस्य होतं लग्नानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला अशातच एके दिवशी तो अचानक मृत्यू पावला रुक्मिणीला त्याच्या मृत्यूबद्दल काहीच माहिती नाही पण तिला खात्री आहे की त्याचा मृत्यू नैसर्गिक नव्हता कोणीतरी त्याला ठार केला आहे पण कोण आणि का पोलिसांना या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत त्यांचा तपास त्यांना मुंबईच्या अंडरवरच्या अंधारकोठडीत घेऊन जातो तिथे त्यांना भेटतात अनेक गुण तस्करा आणि खुन्यांना या लोकांमध्ये काहीतरी गडबड आहे त्यांचा रुक्मिणीच्या नवऱ्याच्या मृत्यूशी काही संबंध आहे का पोलीस तपास करता करता अनेक धक्कादायक खुलासे करतात त्यांना समजतं की रुक्मिणीचा नवरा गुन्हेगारी जगताशी संबंधित होता तो मोठ्या प्रमाणावर हवालाचा व्यवसाय चालवायचा या व्यवसायात त्याचे अनेक शत्रू होते त्यापैकीच कोणीतरी त्याला ठार केलं असावं पण कोण आणि कशासाठी हे शोधण्यासाठी पोलिसांनी खूप मेहनत घ्यावी लागते त्यांना अनेक धोके पत्करावे लागतात त्यांचा जीव धोक्यात येतो पण शेवटी त्यांना खरा गुन्हेगार पकडायला यश येतं रुक्मिणीची रहस्य ही एक अशी कथा आहे जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल बाबा कदमांच्या उत्तम कथनशैलीमुळे ही कथा वाचताना तुम्हाला वाटेल की तुम्ही स्वतः मुंबईच्या गजबजलेल्या चाळीत आहात आणि पोलिसांसोबत तपास करत आहात या कथेचा शेवट धक्कादायक आहे तुम्हाला कधीच अंदाज येणार नाही की खरा गुन्हेगार कोण आहे ही